यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यानं आषाढीच्या निमित्तानं मांस विक्री न करण्याचा तसंच बकरी ईद असूनही कुर्बानी न देण्याचा कौतुकास्पद निर्णय सातपूर कॉलनी अशोकनगर शिवाजीनगर येथील मांस विक्रेत्यांनी घेत एक आदर्श उभा ठाकला आहे. मनसेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न झालेल्या मांस विक्रेत्यांच्या बैठकीत हा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला आहे. यंदा एकाच दिवशी 29 जूनला गुरुवारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद असल्यानं हिंदू मुस्लिम बांधवांनी हे दोन्ही उत्सव एकत्रित साजरे करण्याचा निर्णय घेतलाय. उल्लेखनीय गोष्ट अशी की हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम बांधव आषाढी एकादशीसाठी सज्ज असणार आहेत. या बैठकीला अकिल शेख, जाकीर खाटेक, मोहम्मद खाटेक, हारून खाटेक, मुस्तकीम खाटेक, फिरोज मंसूरी, शकील शेख, अकिल शेख, रफीक शेख, जाकीर खाटेक, मस्जिद मुल्ला, रियाज सय्यद, इद्रिस शेख यांसह सातपूर कॉलनी अशोकनगर शिवाजीनगर परिसरातील मांस विक्रेते उपस्थित होते. इस्लाम धर्मामध्ये 3 दिवस कुर्बानी दिली जाते, त्यामुळे हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या आषाढी एकादशीला कुर्बानी न देता इतर दिवशी बकरी ईद साजरी करण्याचा एकमुखी निर्णय मटन विक्रेत्यांनी घेतला असल्याची माहिती यावेळी सलीम शेख यांनी दिली आहे. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा पवित्र एक सण आहे, तसंच हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी हा एक पवित्र सण आहे. आणि मी खास करून मुस्लिम बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो का महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचं त्यांनी ठरवलंय. खरं तर कुर्बानी ही 3 दिवस ही करता येते. आपण बघितलं असेल, वाळुंज असेल, साईकडा असेल, लासलगाव असेल, चांदवड असेल, बऱ्याच ठिकाणी मला वाटतं तेथील मुस्लिम समाजाने, संबंधित पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम समाजाची बैठक घेऊन अनेक जाती सलोका कसा टिकून राहील यानुसार मुस्लिम बांधवांना त्या दिवशी कुर्बानी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं हा निर्णय एक महाराष्ट्राला आणि देशाला नवी दिशा देण्याचं काम करणार आहे आणि खरोखर हा निर्णय खूप कौतुकास्पद आहे. मी सुद्धा सातपूर भागामध्ये मध्ये सातपूर कॉलनी परिसर असेल, अशोकनगर असेल, श्रमिक नगर असेल, मी संपूर्ण मांस विक्रेत्यांशी संपर्क साधला, त्यांच्याशी फोनवरती प्रत्यक्ष बोललो आणि त्यांनी सुद्धा सणाचा विलंब न लावता त्या दिवशी बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्यामुळं तर सर्व मांस विक्रेत्यांनी आपापली मटन दुकानं, आपली मटन दुकानं आणि कत्तलखाने त्या दिवशी मांस विक्री करायचे नाही असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. मी त्या सर्व व्यावसायिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.